नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचं जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एका नवीन आणि महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत. तो योग म्हणजे संतती योग होय. मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे संस्कार केले जातात. त्यापैकी विवाह हा एक संस्कार आहे. व्यक्ती जर एक वेळ अविवाहित असला तर त्याच्या दृष्टीने संतती हा विषय गौण असतो, कारण त्याने विवाहच केलेला नसतो. अशा लोकांना संततीचे हौस असेल तर मग ते एखाद्या बाळाला दत्तक घेतात. मात्र विवाह झालेल्या व्यक्तीला संततीची खूप ओढ असते. आपल्या घरात नवीन सदस्य यावं, त्याच्या किंकाळ्यांनी घर दणाणून जावं, त्याने वेगवेगळे हट्ट करावेत ज्याच्यासाठी आपल्याला खूप काही करता यावं, जीवन आनंदाने जगता यावं, अशा व्यक्तीनुसार खूप इच्छा आकांक्षा मनीषा प्रत्येकाच्या असतात. महिलांच्या तर जास्तच असतात, कारण मातृत्व सुख हे एका महिलेसाठी जगातील कुठल्याही सुखापेक्षा मोठे असते. आपल्या संस्कृतीमध्ये विवाहाच्या वेळी पत्रिका झुळवण्याची पद्धत आहे. त्याची अनेक कारणं आहेत, मात्र त्या अनेक कारणापैकी संतती सुख हे एक कारण देखील आहे. कारण आपल्या आयुष्यात संतती सुख आहे की नाही हे आपल्या पत्रिकेवरून आधीच कळू शकतं. मात्र आज विवाह जुळवितांना या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. एक नाडी एक नक्षत्र असतानाही गुणमिलन केल्या जातं, दोष सांगितले जात नाही किंवा दोषांकडे पालकांकडून देखील दुर्लक्ष केल्या जातं, कारण त्यांच्या दृष्टीने विवाह जुळवून येणे महत्त्वाचे असते. पत्रिकेत जर पंचमात वृश्चिकेचा राहू असेल तर कितीही चांगल्या पद्धतीने पत्रिका जुळवली तर संततीची समस्या ही निर्माण होणारच आहे. अशा अनेक समस्या पत्रिकेत असतात. गुणमिलन करताना संततीच्या दृष्टिकोनातून त्या बघणे आणि त्यांना महत्त्व देणे अनिवार्य असते. हे जरी सर्व खरं असलं तरी नवदाम्पत्याने पहिल्याच वर्षी कोणत्याही प्रकारचे संतती नियोजन अजिबात करू नये, कारण संततीची समस्या असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा निसर्गाने एक आशीर्वाद दिलेला आहे. पहिल्या वेळी जर तुम्ही संततीचे कोणतेही नियोजन केले नाही तर पहिली संतती पहिल्या वर्षात होऊन जाते, नाही तर मग पुढे डॉक्टरांकडे त्या दाम्पत्याच्या फेऱ्या वाढलेल्या असतात. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत संततीविषयी तीन गोष्टी प्रामुख्याने बघितल्या जातात. पहिली गोष्ट, संतती होईल की नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संतती किती कर्तृत्ववान निघेल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संततीपासून मात्या पित्याला सुख मिळेल की नाही. संतती होईल की नाही हे जेवढं आवश्यक आहे तेवढेच या दोन्ही गोष्टीसुद्धा पत्रिकेत बघणे आवश्यक आहे. या तिघा गोष्टींचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. पत्रिकेतील पंचम स्थान
हे संततीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पत्रिकेत संतती योग बघताना पंचम स्थान भाव भावेश व कारक ग्रह ही आपली मुख्य दिशा असली पाहिजे. तरी सुद्धा पंचमाशी संबंधित म्हणजे मूळ पत्रिकेतील दशम व्यय आणि चतुर्थ स्थान पाहणं आवश्यक आहे, कारण या स्थानातील पापग्रह संततीच्या दृष्टीने तीव्र समस्या उभ्या करतात. ज्योतिषशास्त्रानुसार मूळ पत्रिकेतील दशम स्थान म्हणजे पंचमाचे षष्ठ स्थान होय. हे स्थान संततीचे आजार दर्शविणारे स्थान आहे. चतुर्थ आणि दशमातील ग्रह जोरदार फळे देतात. ज्यांना पुत्रशोक झालेला असतो त्यांच्या पत्रिकेत चतुर्थात शनी दशमात मंगळ, चतुर्थात शनी मंगळ राहू शनी शनी रवी सारख्या जोड्या दिसून येतात. पत्रिकेतील द्वादश स्थान हे व्ययस्थान असते. ते मूळतः दुःख शोक याचे स्थान आणि पंचमापासून आठवे स्थान म्हणजे संततीचे मृत्यूस्थान असते. या स्थानातील पापग्रह वारंवार गर्भपात, संतती न होऊ देणं, पुत्रशोक यासारख्या समस्या निर्माण करतात. मूळ पत्रिकेतील चतुर्थ स्थान हे केंद्रस्थान सुखस्थान असले तरी ते पंचमाचे व्ययस्थान असते. संततीच्या दृष्टीने ते अशुभ फलदायी असते. दशम व्यय आणि चतुर्थ स्थानातील ग्रहांबरोबरच आपल्याला पंचम स्थानाचा अभ्यास करताना इतरही काही स्थानांचा विचार करावा लागतो. लाभस्थानाचा विचार केला असता या स्थानातील ग्रहांची दृष्टी थेट पंचमावर असते. ही दृष्टी शुभ ग्रहांची शुभ तर अशुभ ग्रहांची अशुभ असते. लाभस्थान हे जोडीदाराचे पंचम स्थान असल्याने संततीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. पत्रिकेतील भाग्यस्थानाचा विचार केला असता ते पंचमाचे पंचम स्थान असल्याने संतती व नातवंडे यांचा विचार यावरून केला जातो. पत्रिकेतील सप्तम स्थानाचा विचार केला असता हे जोडीदारासाठी आणि द्वितीय संततीसाठी महत्त्वपूर्ण स्थान आहे. पत्रिकेतील लग्नस्थानाचा विचार केला असता व्यक्तीचे स्वतःचे स्थान असल्यामुळे यावरूनही संतती सूट बघितल्या जाते. पत्रिकेतील धनस्थानाचा विचार केल्यास धनस्थान हे कुटुंबस्थानही असतं, त्यामुळे संततीच्या दृष्टीने या स्थानाचा अभ्यास करणं महत्त्वपूर्ण ठरतं. वरील सर्व स्थानांचा अभ्यास करताना सदैव लक्षात ठेवण्याचा मुद्दा म्हणजे यातील एखादा ग्रह किंवा ग्रहस्थितीमुळे समस्या निर्माण होत नाही तर त्यासोबत इतर ग्रहांची सुद्धा स्थिती बघणे आवश्यक असते. समजा पंचम स्थानातील वृश्चिकेचा राहू जेव्हा आपण पाहतो तेव्हा एकटा राहू दुष्परिणाम करीत नाही तर त्यासोबत पत्रिकेतील मंगळाची स्थिती, राहू व मंगळावर पडणाऱ्या शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्ट्या, त्यांचे अंश, पत्रिकेतील कारकत्व, वक्री किंवा अस्त अवस्था, पत्रिकेतील गुरुचे बळ, नवमांशातील स्थिती, सप्तमांश पत्रिका आदी सर्व गोष्टींचा विचार प्रामुख्याने करणे आवश्यक आहे. संततीच्या बाबतीत अजून एक काळजी करण्यासारखी असते, ती म्हणजे प्रसूती सुखकर होणे. कारण प्रसूती होण्याच्या प्रक्रियेला स्त्रीचा दुसरा जन्म म्हटला जातो. एवढा मोठा त्रास तिला होत असतो. प्रसूतीच्या कळा ह्या खूप असह्य असतात. पत्रिकेत पंचम स्थानात नीचेचा रवी असेल तर ऑपरेशनद्वारे संततीच्या जन्माची वेळ येते.
ज्याला आजच्या भाषेमध्ये आपण सिझेरियन म्हणतो. संततीचा जन्म झाल्यानंतर सुद्धा ती आरोग्याच्या दृष्टीने सुदृढ असणं आवश्यक असतं. थोडा जरी त्रास असेल तर लगेच डॉक्टरांकडील आपल्या फेऱ्या वाढायला लागतात. पंचम स्थानात धनुराशीचा गुरु असेल तर संतान होईल, मात्र ती आरोग्याच्या दृष्टीने कमजोर असू शकते. मुलगा असो किंवा मुलगी, आपली मुलं ही कर्तृत्ववान असावीत असं प्रत्येक पालकाला वाटते. आपल्या मुलांनी आपल्या परिवाराचे नाव उंचवावे, नाहीच काही तर किमान स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहावे अशी कामना प्रत्येक जण करीत असतो. संततीच्या जन्माच्या वेळी पंचम स्थानाचा स्वामी जर भाग्यस्थानात असेल तर पहिल्या संततीनंतर त्याच्या पित्याच्या भाग्योदय होत असतो. तसेच एकादश स्थानात रवी असेल आणि पंचम भावावर पूर्ण दृष्टी टाकत असेल तर होणारी संतान ही अत्यंत प्रभावशाली असते. संतती सुख एवढाच किंबहुना जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संततीपासून सुख मिळणे होय. कारण जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच आई वडील आपल्या संततीची खूप काळजी घेत असतात. त्याला लहानाचे मोठे करून स्वतःच्या पायावर उभे करून देण्यात त्यांचं खूप मोठं आयुष्य खर्ची झालेलं असतं. खूप साऱ्या तडजोडी त्यांनी त्यांच्यासाठी केलेल्या असतात, खूप प्रेम त्यांच्यावर केलेलं असतं. त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीची, म्हातारपणी आपल्याला सांभाळण्याची अपेक्षा करणं हा त्यांचा अधिकार असतो. मात्र आज समाजात तसे होताना दिसत नाही. एखाद्या जातकाला चार मुलं असूनही तो एकटा जमेल तसं आयुष्य काढत असतो. या उलट एखाद्या जातकाला एकच संतती असताना ती संतती त्याला भरभरून आनंद देत असते. आपल्या देशात वृद्धाश्रम काढण्याची वेळ येणे हे याचंच उदाहरण आहे. पत्रिकेतील पंचम स्थान हे संतती स्थान आणि तृतीय स्थान हे संततीचे लाभ स्थान, अर्थात तुम्हाला संततीपासून होणारे लाभ या स्थानावरून पाहता येतात. तसेच संततीच्या जोडीदारापासून मिळणाऱ्या सुखाला भाग्यस्थानावरून पाहता येतं. ज्या जातकाला उत्तम सून आणि उत्तम जावाई प्राप्त होतात त्यांचे आयुष्य भाग्याने परिपूर्ण असते. त्यामुळे आजच्या काळात केवळ संतती पाहून चालत नाही तर संतती पासून मिळणारे सुख हे देखील तेवढेच महत्त्वाचे असल्याने ते देखील पाहणे गरजेचं ठरतं. पत्रिकेतील संतती योग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत. आजच्या भागातील संतती योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यात सहकार्य करावे. ज्योतिषशास्त्राची अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.